28 ऑगस्ट रोजी मीरा रोड स्टेशनचा लोकार्पण सोहळा ठाण्यातील खासदार राजन विचारे आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडलाय. स्टेशनचं काम वर्षभर चालू असतं, परंतु मीरा रोड स्टेशनचं काम अवघ्या 6 महिन्यात पूर्ण केलं गेलंय. मीरा रोड स्टेशनला 22 करोड रुपये खर्च केला असून मीरा स्टेशनला 2 एक्सलेटर आणि बुकिंग ऑफिस यांचं लोकार्पण केलं आहे. सर्वप्रथम रेल्वेचे अधिकारी, सर्व अधिकारी म्हणजे रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना सुद्धा धन्यवाद देतो की या मीरा भाईंदर स्टेशन, भाईंदर स्टेशन आणि मीरा रोड हे दोन्ही अद्ययावत करण्याचं काम गेल्या 5 वर्षामध्ये झालेलं आहे. गेल्या 5 वर्षामध्ये या दोन्ही स्टेशनवरती मीरा रोड स्टेशन येथेसुद्धा 22 करोड रुपये आपण खर्च केले. त्यानंतर मीरा रोड आपलं भाईंदर स्टेशनलासुद्धा 22 करोड आपल्या 5 वर्षामध्ये खर्च केले आणि वेगवेगळ्या सुविधा देण्याचं काम केलेलं आहे. आज मीरा रोड स्टेशनला 2 एक्सलेटर त्याचबरोबर बुकिंग ऑफिस हे जवळजवळ 3.5 करोडच्या नामाचं लोकार्पण आमचे आदरणीय या विभागाचे आमदार कार्यसम्राट प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते झालेलं आहे. आणि त्याचबरोबर या संबंध दोन्ही स्टेशन आम्ही अद्ययावत करणार आहोत. काही ठिकाणी एक्सलेटर आहेत, भाईंदर स्टेशनला सुद्धा 4 एक्सलेटर पास झालेले आहेत. त्यानंतर लिफ्ट आपण तिथे लावतो आहे, सिटिंग अरेंजमेंटसुद्धा आपण करतो आहे तिथे. मीरा रोड स्टेशनला सुद्धा नवीन आपण करतो. अशा रीतीने दोन्ही स्टेशन आपण अद्ययावत करतो. मग असे सांगितल्याप्रमाणे हे दोन्ही स्टेशन जे आहेत हे अद्ययावत बनवायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून जवळजवळ 50% काम झालेलं आहे आणि 50% या 5 वर्षामध्ये मी पूर्ण करणार आहे आणि दोन्ही स्टेशन चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल.